अगोदर मी तुमची मनापासून माफी मागतो उशीर झाल्याबद्दल. पर्याय सुद्धा नाही. लोक प्रत्येक गावात गाड्या अडवायला लागले, त्यामुळे यायला पण उशीर झाला. असं झालं नाही की आम्हाला निघायला उशीर झाला म्हणून आम्ही उशीर केला. तुम्हाला इथे फोटो तुम्ही बघितले असतात किंवा चॅनलवर तुम्ही बघितलं असेल. प्रत्येक गाव अडवतो आहे, प्रचंड संख्या नाही. आपली खूप संख्या होती याची जाणीव पण आम्हाला होती, पण काय करणार, लोक गाडीला अडवत झोपत होते आणि गाडी पुढं जाऊच देत नव्हती. त्यामुळं यायला तुमच्याकडे उशीर झाला. पण हे खरं आहे की नेत्यासारखा आम्ही वागलो नाही. कितीही उशीर झाला तरी आम्ही येऊ, आम्ही या भैयाला शब्द दिला होता, तो आम्ही पाळला. आम्हाला लोक किती आहेत हे आम्ही कधी बघत नाही. घराघरातल्या मराठ्यात आरक्षण रुजलंय का हे आम्ही बघतो. गर्दी झाली तरच आंदोलन यशस्वी, नाही झाली तर नाही, असं आम्ही नाही बघत. तुम्ही एवढे बसलात, एवढंच जिल्हा पुन्हा जोडू शकतात ही शक्ती आम्हाला तुमच्याबद्दल माहिती. त्यामुळं भाषण करायचं म्हणून मी भाषण नाही करत. तुमचे निरोप आम्हाला मिळाले, लोक भरपूर होते आणि ही सभा थोडी असो किंवा मोठी असो, पण शेक करून पहिल्यांदाच मी सभा माझ्या जीवनात बघितली की शेक करून तुम्ही सभेला बसले. अशी सभा नाही बघितली मी कधी की कुठंतरी जाळ चालू आहे आणि त्या जाळाजवळ बसून लोक आरक्षणासाठी लढा देतील. ही माझ्या जीवनातली आठवणीतली सभा राहील, मग त्याचं 100 जण असू नाही तर 20 जण असू. काही काही वेळेस पाठसुद्धा सभा झाल्या, त्यावेळेस थंडी नव्हती. आता थंडीचे दिवस आहेत, पाठसभा होणं अवघड आहे, पण तरीही तुम्ही जाळ केलाय, त्या लाकडाच्या शेजारी बसलात, हे तुमचं ऋण आरक्षण मिळाल्याच्या नंतर खरंच समाज विसरणार नाही. तुमचं आता इतकी थंडी असून तुम्ही थांबलात, त्याबद्दल आता तुमचा बी वेळ मी घेत नाही, तुम्ही माझा घेऊ नका. आपण दोघं एकमेकाला भेटायला आलो असा आता ग्राह्य धरू. महाराष्ट्राने तुम्ही घेतलेल्या सभेची नोंद घेतली, कारण थंडीत घेतल्यामुळं. थंडी नसती तर एक बी माणूस उठला नसता, हे 100% खरं आहे. परंतु आरक्षण 24 डिसेंबरला मराठ्यांना मिळणार, त्याच्यात काही शंका बाळगू नका, 100% मिळणार. फक्त आता एकमेकाला आपण आता एकमेकाला भेटायला आलो तो असं ग्राह्य धरू आणि आपण आता रजा घेऊ. पुन्हा एकदा उद्यापासून ताकदीनं कामाला लागा. 1 डिसेंबरपासून सकाळी उपोषणं पुन्हा सुरू करायचेत गावागावात, ते ताकदीनं उभा करा. आज मला तुमचं दर्शन झालं, मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो, ते मिळालं. पुन्हा एकदा उशीर झाल्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो, पण माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत काळजी करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागं हटणार नाही, ही शब्द तुम्हाला देतो. जल्दी जाऊ, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.